यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री नामदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूरजी यांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शुभेच्छा द्याव्यात. यानंतर यशोमतीजी ठाकूर मॅडम यांना विनंती आहे, महिला व बालकल्याण मंत्री, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज खरं छत्रपतींच्या या भूमीमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम जिजाऊंचं स्मरण करतो, आई रमाईला, आई अहिल्याबाईंना आणि आई सावित्रींचं नमन करत असताना या ठिकाणी आज आपले पालकमंत्री सन्मान्य सतेज पाटील, तसं आम्ही बंटी भैयाच म्हणत असतो आणि वहिनींना काय म्हणतोय तर ते सांगत नाही. आम्ही बंटी भैयांना आवाज देत असताना हाऊसमध्ये पण असं बोलतोय, बंटीसनी काय म्हणताय. इथं छत्रपती संयोगिता राजे उपस्थित आहेत, या ठिकाणी रवीनाजी. It was great since yesterday we've been traveling together and you're a wonderful person, wonderful personality and so much of work, and you've promised me she's going to work for the woman and child again for the department also. I've requested her, now let's see, I hope it comes up well. Ya tikani Pratibha Vaini ahet, amcha Kakde Tai ahet, amche Tarun Tadavdar आमदार ऋतुराज आहेत, माजी आमदार या ठिकाणी आहेत, आमच्या कुपेकर काकू सुद्धा या ठिकाणी आहेत, आमच्या खासदारांच्या आई आणि माजी खासदार माने वहिनी, मला काय ऐकून आलं तुम्ही काय म्हणतात. आणि फर्स्ट आय मीन नॉट द लीस्ट, आपल्या मेयर या ठिकाणी आहेत. काल परवा सभागृहामध्ये महिला आणि बालकल्याणवर खूप सारे विषय झाले आणि त्या विषयामध्ये एक महत्त्वाचा विषय असा होता की वुमेन डेव्हलपमेंट इज ह्युमन डेव्हलपमेंट. तुम्हाला जर खरोखर मानवजातीचा विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी स्त्रियांचा विकास, त्यांचा सन्मान. म्हटलं रिझर्वेशन वगैरे ठीक आहे, जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल आणि मिळालेलं आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आम्हाला जर तुम्ही आमचा मान सन्मान, आमचा अधिकार आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तुम्ही जर आम्हाला मानवतेचा दर्जामध्ये जर वागवलं तर मला असं वाटतं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण महिला दिन साजरा करू. एक दिवस आज मार्च 8 मार्च आहे म्हणून महिला दिवस नव्हे, तर आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक दिवस हा महिला दिवस झाला पाहिजे आणि ज्या दिवशी हे होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण महिलांसोबत न्याय करतोय असं होईल. नाहीतर संघर्ष होता 100 वर्ष आधीचा संघर्ष होता. महिला ही एक जात म्हणून शूद्र आणि अतिशूद्रांमध्ये त्या ठिकाणी आपण समजल्या जायचो, पण संघर्ष झाल्यानंतर आणि मग UNनी ठरवलं की आता हा महिला दिन आपण साजरा केला पाहिजे. म्हणजे ईच फॉर इक्वल ही जी आता टीम, ही आता थीम आहे, ती खऱ्या अर्थानं त्या काळापासूनची ती सुरुवात झाली. आज बंटी भैया आणि ऋतुराज या ठिकाणी आहेत. आता शासनाचा एका कार्यक्रमासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जातोय, पण एक गोष्ट मी आज आवर्जून सांगेल की सगळं करत असताना स्वतःकडे लक्ष द्या, कधीतरी आरशामध्ये स्वतःकडे बघा आणि म्हणा की मी, तू सुंदर आहेस, तू छान आहेस. तू ज्या दिवशी स्वतःची काळजी घ्यायला शिकतील त्या त्या दिवशी जग तुझी काळजी घेईल. एवढंच या ठिकाणी बोलते. महिला बालकंत्र मंत्रालयाच्या मार्फत आता आम्ही महिला आयोगाचे सेंटर्स प्रत्येक डिव्हिजन लेवलवर सुद्धा सुरू करतो आहेत. आणि बंटी भैया, ते डिव्हिजन लेवलचे सेंटर्स या ठिकाणी कोल्हापूरमध्ये होईलच. आपण वहिनी म्हणाल्यात की मॉल द्यावा, मी म्हटले एक बंटी भैया
काफी आहे मॉल द्यायसाठी, त्याच्यामध्ये मंत्रालयाची काय गरज नाही आहे. आणि तुम्ही जे कार्य करतायत सातत्याने, जे लोकांच्या सेवेमध्ये राहतायत, खूप कष्ट घेतो आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ही सर्व मंडळी पोहोचतायत. तुमचे पालकमंत्री, आमचे चिरंजीव, ऋतुराज आणि आमच्या वहिनी या ठिकाणी खूप काम करतायत. खासदार साहेब सुद्धा मला भेटले आणि तेही खूप मोठं काम त्या ठिकाणी करतायत. आज या ठिकाणी आपण मला बोलवलं, माझा मान सन्मान केलात म्हणून आपलं खूप खूप आभार मानते. खूप खूप शुभेच्छा. खूप आयुष्यामध्ये प्रगती करा, तुमचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं. आणि 8 मार्च आहे, उद्या होळी आणि रंगपंचमी राहणार आहे, तर तुमच्या आयुष्यातला काळा रंग नष्ट हो, तुमचं आयुष्य रंगीत राहो, चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये व्हावं. आणि तुम्हाला जी रंग पाहिजे ती रंग सगळी तुमच्या आयुष्यामध्ये येऊ, एवढी या ठिकाणी प्रार्थना करते आणि थांबते. जय हिंद.